ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बलात्कार प्रकरणातील संशयित नितीन लायकर याला अटक। इचलकरंजी येथे पती व मुलीस ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणातील संशयित नितीन लायकर राहणार साखरपे हॉस्पिटल जवळ याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे। याबाबतची माहिती गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली। नितीन लायकर याने पीडित महिलेवर पती व मुलीस जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात पीडित विवाहितेने 2 महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली होती। मोबाईलवरून नितीन याने कुपवाड सांगली येथे असलेला रिकामा प्लॉट माझ्या नावावर कर, अन्यथा सांगलीतील गुंड तुमचा गेम करणार आहेत अशी धमकी लायकर यांनी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। त्याचबरोबर पीडित महिला पतीसह काळ्या ओढ्याजवळून जात असताना दोघा अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून लायकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यास अश्लील चित्रफिती व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी गावभाग पोलिसांनी नितीन लायकर याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर लायकर हा फरार झाला होता। या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी लायकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून 8 दिवसात लायकर याला इचलकरंजीतील सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार लायकर हा 2 दिवसापूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाला। न्यायालयाने त्यास अंतरिम जामीन दिला होता। सदरचा जामीन रद्द करत न्यायालयाने लायकर यास अटक करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गावभाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे। इचलकरंजी पोलीस ठाण्याला एका पीडित महिलेने इचलकरंजी शहरातील एक उद्योगपती आणि माझे नगरसेविकेचे पती यांच्या विरोधात नितीन लायकर यांच्या विरोधात इचलकरंजी पोलीस स्टेशनला बलात्कार आणि दमखावल्याबद्दल तक्रार दिलेली होती। यामध्ये जे आरोपी नितीन लायकर आहेत त्यांनी जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती। त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ते विड्रॉल केल्यानंतर माननीय अप्पर जिल्हा सत्र न्यायालय इचलकरंजी येथे स्वतः हजर राहिला। त्यानंतर कोर्टाने त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन त्याचा ताबा आम्हाला दिलेला आहे। या सर्व प्रकरणामध्ये सध्या कालपासून आरोपीचा ताबा आमच्याकडे मिळाल्यामुळे आम्ही त्यात सखोल तपास करीत आहोत। या प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जे काही पुरावे असतील साक्षीदार असतील ते तपासण्याचं काम अजून सुरू आहे आणि आम्ही लवकरच या प्रकरणात तपास पूर्ण करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करीत आहोत।